ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा सरस्वती महिला संस्थेचं कार्य आदर्शवत आमदार गणेश सरस्वती पतसंस्थेच्या इमारतीचं उद्घाटन पारदर्शक व्यवहारासह महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा स्तर उंचावण्यासाठी मलिकवाडच्या महिला पतसंस्थेनं केलेलं कार्य आदर्शवत असल्याचं प्रतिपादन चिकोडी सदलगे आमदार गणेश हुक्केरी याने केलं ते मलिकवाड येथील सरस्वती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी वीरराणी चन्नमा दूध उत्पादक महिला सहकारी संघ आणि समृद्धी महिला कृषी अभिवृद्धि संघाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन प्रसंगी बोलत होते प्रारंभिक आमदार गणेश उकेरी गोकोचे চেয়ারম্যান विश्वासराव पाटील आबाजी गुरदत्त शुगरचे চেয়ারম্যান माधवराव घाडगे यांच्या हस्ते तिन्ही संस्थेच्या नूतन इमारतीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे सुजाता खोत संस्थेचे जनरल मॅनेजर राजेंद्र पाटील पल्लवी पाटील वंदना पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास राहुल घाडगे बबन चौगले माजी तालुका पंचायत सदस्य ए ए इंगळे ग्रामपंचायत अध्यक्ष पुंडलिक खोत श्रीपतराव जाधव सरस्वती पतसंस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील अण्णासाहेब यादव जयकुमार खोत मिथुन देशपांडे अजित ठोंबरे शंकर मंगावे भिकाजी उंदुरे कल्याणराव देशपांडे ग्रामविकास अधिकारी महेश कुमार यशोदिता पाटील बाजीराव पाटील यांच्यासह मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती महानकर न्यूजसाठी मलिकवाडहून साहेब केरुरे